नमस्कार, मी अतुल, ठाणे लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की फक्त आपल्या देशावर नाही तर संपूर्ण जगभरात जे आहे कोरोना व्हायरसचं संकट आहे. अनेक ज्या आय टी कंपन्या आहेत महाराष्ट्रातील, त्यांना राज्य सरकारने सांगितलेलं आहे की शक्य असेल तर कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम द्या, नाहीतर सुट्टी तरी जाहीर करा. नवी मुंबईमधील माइंड स्पेस येथील एका कंपनीमध्ये एक विचित्र प्रकार घडलेला आहे. कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देतो असं सांगून या कर्मचाऱ्यांना, सिंटेल कंपनीतील काही कर्मचाऱ्यांना ठाण्यातील ढोकाळी येथील ईडी शिफ्ट करण्यात आलं. ही माहिती जेव्हा प्रशासनाला कळाली तेव्हा प्रशासन तिथे पोहोचलं आणि त्यांना आढळलं की ती लोकं जी आहेत जी माइंड स्पेसमधून शिफ्ट करण्यात आली होती ठाण्यामध्ये, त्यांचं तिथे काम सुरू आहे. काल दुपारी ही घटना घडली, त्यानंतर संपूर्ण प्रशासन कामाला लागलं, काम थांबवण्यात आलं. नंतर प्रशासनाने असा निर्णय घेतला की जोपर्यंत त्यांची तपासणी पूर्ण होत नाही तोपर्यंत कुठल्याही कर्मचाऱ्याला जे आहे ते बाहेर सोडता येणार नाही. काल संध्याकाळपासून, काल संपूर्ण रात्र आणि आत्ता दुपारचे 2 वाजतात आत्तापर्यंत हे सर्व कर्मचारी त्या बिल्डिंगमध्येच अडकलेले आहे. या संपूर्ण घटनेला जबाबदार फक्त ही कंपनी आहे, कारण ह्या ज्या आय टी कंपन्या आहेत त्या राज्य सरकारने दिलेल्या कोणत्याही निर्देशांचं पालन करताना आपल्याला दिसून येत नाही आहे. हा नोकरदार वर्ग आहे जो आपला पोटापाण्यासाठी कंपन्यांमध्ये जात असतो, कामाला जात असतो आणि कंपन्या त्याला प्रेशराईज करून कामाला बोलावून घेत असतात. काल पंतप्रधानांनी सांगितलं, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यानंतर आरोग्यमंत्री आहेत राजेश टोपे, हे सतत सांगतायत की गर्दी टाळा, गर्दी करू नका आणि शक्य असेल तर घरीच राहा. सर्वजण एवढंजण सगळं सांगतायत, परंतु या ज्या आय टी कंपन्या आहेत या कुठेतरी आपल्या कर्मचाऱ्यांवर प्रेशर टाकून त्यांना कामाला बोलावून घेत आहेत. असाच कालचा या कर्मचारी काम करत असलेला जो व्हिडिओ आहे तो आता ठाणे लाईव्ह तुमच्या समोर दाखवत आहे. सकाळपासून, आज सकाळपासून तेथील अनेक कर्मचाऱ्यांचा ठाणे लाईव्हला फोन येत होता, मला पर्सनली फोन येत होता, मी त्यांच्या संपर्कात होतो. त्यानंतर मी प्रशासनाशी बोललो, पोलिसांशी बोललो आणि आत्ता त्यांचं चेकअप करून त्यांना घरी सोडण्यात येणार आहे. परंतु हा कर्मचाऱ्यांना सगळा जो त्रास होतो आहे, पोलिसांना जो त्रास होतो आहे, प्रशासनाला जो त्रास होतो आहे, या सर्व त्रासाला फक्त आणि फक्त ती कंपनी जबाबदार आहे. आत्ता मिळालेल्या माहितीनुसार त्या कंपनीवर कापूर बावडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल झालेला आहे. चांगलं एक काम, एक चांगलं उदाहरण प्रशासनाने सर्वांसमोर ठेवलेलं आहे. या कंपन्यांवर राज्य सरकारने नक्कीच काहीतरी अशी कारवाई करावी जेणेकरून त्याचा बोध जो आहे इतर आय टी कंपन्या घेतील आणि आपल्या कर्मचाऱ्यांना जे आहे ते कुठेतरी प्रेशराईज करून कामाला लावणार नाही. कारण ही जी वेळ आहे ती खरंच गर्दी टाळायची वेळ आहे आणि या कोरोना व्हायरसचा जो प्रादुर्भाव आहे तो रोखण्याची वेळ आहे. धन्यवाद. चालेल.
सरना स्टाईल दाखवू का? दाखवू का तुला? बोल 2 मिनिटात. तुला बघायचं असेल तर सांग. मी प्रेमाने करतो. प्रेमाने सांगतो का तुम्हाला? मी काय बोललो सर? शांत बसा. शूटिंग मीटिंग करायची गरज काय? मी शूटिंग केली सर. बघा या एका कोणाला कोणाला काय असेल तर काय जिम्मेदारी घेणार आहे का तो? बघून या शूटिंग तू घेणार आहे का जिम्मेदारी? असते आहोत बोल. आवाज चढवायला लावू नको. इथे चाललाय का नाही तुमचा काय चाललाय? इमिजिएटली स्विच ऑफ युअर मॉनिटर्स. स्विच ऑफ युअर मॉनिटर्स. स्नेहा करू दे करू दे करू दे. स्विच ऑफ युअर मॉनिटर्स. तो जे इंस्ट्रक्शन देते ना ते पण.